श्री गुरुदत्त महिला पतसंस्था कोपरगाव पूर्व भागातील 3.5 कोटी पर्यंत ठेवी असलेली एकमेव पतसंस्था, खास ग्रामीण भागातील सभासदासाठी कमी वेळात कमी कागदपत्रासह कर्ज सुविधा उपलब्ध, ग्रामीण भागातील मुलींसाठी ठेवीवर 10% व्याजदर देणारी एकमेव पतसंस्था, खास महिला भगिनींना सोना खरेदीसाठी पैसे देणारी एकमेव पतसंस्था, सभासदांच्या ठेवीवर 9.5% व्याज देणारी एकमेव पतसंस्था, खास शेतकरी बांधवांसाठी 10 मिनिटात सोने तारण कर्ज सेवा त्वरित उपलब्ध, तुमच्या ATM कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा, सर्व बँकेचे पेमेंट विड्रॉल RTGS व NEFT सुविधा असणारी ग्रामीण भागातील पहिली पतसंस्था श्री गुरुदत्त महिला पतसंस्था, तसेच महावितरण लाईट बिल भरणे, बचत गटांचे हप्ते भरणे यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध असलेली ग्रामीण भागातील एकमेव पतसंस्था श्री गुरुदत्त महिला पतसंस्था। सोनं ठेवून तर कुणी कर्ज देतं, पण सोनं खरेदी करण्यासाठी पैसे देणारी एकमेव पतसंस्था। मकर संक्रांती निमित्ताने सुवर्ण खरेदी योजना, सोन्याचे बाजार मूल्य अधिक असल्याने एकरकमी सोने खरेदी होत नाही, यावर उपाय म्हणून सुवर्ण खरेदी योजना आजच श्री गुरुदत्त महिला पतसंस्थेशी संपर्क करा। संस्थापक केशवराव भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गगन भरारी वाटचाल, मुख्य कार्यालय हरिहर मेडिकल मागे, गुरुदत्त महिला पतसंस्था शिरसगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। संपर्कासाठी फोन नंबर 9276778998। नमस्कार, सर्व गुरुदत्त महिला पतसंस्थेचे सभासद, कर्जदार, हितचिंतक, ठेवीदार, कर्मचारी सर्वांना मकर संक्रांतीच्या निमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो। 3 वर्षापूर्वी शिरसगाव येथे श्री गुरुदत्त महिला पतसंस्था आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण चालू केली आणि आज जवळजवळ 3.5 कोटीपर्यंत आपण ठेवी, तिथं लोकांनी विश्वास आपल्यावरती ठेवलेला आहे आणि 3.5 कोटीपर्यंत आपल्या ठेवी झालेल्या आहे। आपण तिथं खूप लोकांना चांगल्या सर्व ज्या बँकेच्या सुविधा आहेत त्या आज तिथं देत आहोत। RTGS असेल, पैसे ट्रान्सफर असेल, पैसे कुठल्याही बँकेचे काढणं असो किंवा तुमचं MSEBचं भरणं असो, आणि सगळ्यात महत्त्वाचं 10 ते 5 वाजेपर्यंत आपण सर्व व्यवहार करत असतो, म्हणजे तिथं लोकांना तिची एक सुविधा मिळते आणि त्याच लोकांच्या विश्वासार्थाच्याच याच्यावरती आपण सध्या आता मकर संक्रांत आलेली आहे, महिलांसाठी आपण काही विशेष तिथं स्कीम काढलेल्या आहे, त्यामध्ये आपण पहिली स्कीम जी आमची आहे ती 10,000 रुपयाची डिपॉझिट जर 1 वर्षासाठी केलं, असे जेव्हा 50 डिपॉझिट महिलांचे पूर्ण होतील त्याच्यामध्ये आम्ही 3 नंबर काढणार आहोत आणि त्या 3 नंबरला आम्ही पैठणी भेट देणार आहोत। त्यानंतर दुसरं 18 वर्षाच्या खाली मुलींच्या नावावरती जर पावती केली, आमची रेग्युलर जी ठेवीवरती व्याजदर आहे तो 9.5% आहे, पण कुणीही पालकांनी किंवा कुणीही मुलीच्या 18 वर्षाच्या वयाच्या खाली मुलीच्या नावावरती जर पावती केली, ठेव पावती, तर त्याला आम्ही 10% व्याजदर देणार आहोत। त्यानंतर आज जर बघितलं सोन्याचे दर हे कुठल्या कुठं गेलेले आहे आणि सोन्याचा 1 तोळा आज घ्यायचं ठरलं तरी 64-65 हजार रुपये लागतात आणि तेवढं एक वेळ पैसे गुंतवणं ग्रामीण भागामध्ये तरी आज शक्य दिसत नाही। शेतीची परिस्थिती आज फार काही चांगली राहिलेली नाही, म्हणून आम्ही त्याच्यावरती पण एक मार्ग काढलेला आहे की 1 तोळा सोन्यासाठी आज आपण 20,000 रुपये रोख भरावे, राहिलेली जी रक्कम असेल ती आपल्याला कर्ज रूपाने आम्ही देतो आणि वर्षभर तुम्ही ते दर महिन्याला हप्ते भरायचे आणि ते सोनं तुमचं कर्ज क्लिअर झाल्यानंतर ते तुम्हाला सोनं दिलं जातं। पण त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की 1 वर्षामध्ये ज्या दिवशी सोन्याचे रेट कमी असतील तो रेट तुम्हाला लागणार आहे। आज जरी आम्ही 64 हजारांनी सोनं खरेदीचे पैसे दिले, पण जर वर्षभरामध्ये जर 58 हजार रुपये रेट आला तर तुम्हाला 58 हजार रुपये रेट लागल आणि जे वरचे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होतील आणि शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला ते कमी भरावे लागतील। त्यामुळं हा एक फार चांगला पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्यामुळं जास्तीत जास्त महिला भगिनींना माझी विनंती आहे की आपण ह्या स्कीममध्ये भाग घ्यावा। आणि दुसरं जर आपण बघितलं तर बँकेमध्ये आपल्यावर कडे ठेवीवरती चांगलं व्याज दिलं जातं, सोने तारणावरती आम्ही आज जर बघितलं 7.5%पासून पुढं व्याज आकारतो
आणि त्वरित 1-5 मिनिटांमध्ये सोने तारण आपल्याकडे होतं आणि त्याच्यामुळे सोन्याचं सुद्धा आपल्याकडे फार चांगल्या प्रमाणामध्ये तारण पण कर्ज चालू आहे. त्याच्याबद्दल लोकांनी सुविधा घ्यावी. आणि बँकेचा आजपर्यंत जर बघितला जर एक रेशो तर फार चांगला आहे. निश्चित सर्व भागातील लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्या सहकार्याच्या जोरावरती आज बँकेची प्रगती फार चांगली आहे. आणि मला एक सांगायला परत आनंदही होतो असे की 3 वर्षामध्ये आम्ही जे काही कर्ज दिलेलं आहे त्या कर्जामध्ये एक सुद्धा प्रकरण आमचं थकलेलं नाही. एनपी आमचं आज 0 आहे. हा सगळ्यात एक रेकॉर्ड आहे. आजही आम्ही दर महिन्याला जेव्हा आमचा रेकॉर्ड देतो यार ऑफिसला ते सुद्धा विशेष वाटतं की तुमचं 1% सुद्धा किंवा 0.5% कुठेही तुमचं एनपीए नाहीये, म्हणजे कर्ज थकीत नाहीये. ते आमची सगळ्यात जमेची बाजू आहे. आणि दुसरी गोष्ट निश्चितच एक भविष्यकाळामध्ये आमचे आता एक सुसज्ज इमारत उभी करण्याची आमचा मानस आहे. सर्व आमचे चेअरमन, संचालक मंडळ, आमचे कर्मचारी, सगळे हितचिंतक, सभासद यांच्या आशीर्वादाने लवकरच आपली एक तिथं सुसज्ज अशी इमारत तयार आपली होणार आहे. आणि तिथं आपण लॉकर सिस्टीम पण ठेवणार आहे, स्ट्रॉंग रूम पण आपण तिथं करणार आहोत की सभासदांना जर वाटलं आपल्याला लॉकर घ्यायचं तर तुम्ही तिथं फार त्याची किंमत आम्ही फार नॉमिनल ठेवणार आहोत. मग लॉकर सिस्टम पण आपण तिथं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या तिथं आपण फार चांगल्या प्रकारे आजही देत आहोत. निश्चित आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपली श्री गुरुदत्त महिला पतसंस्था ही फार चांगली प्रगती करत आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा मकर संक्रांतीचे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.